बजाज नगरात भर दिवसा सिलेंडर चोरी करणाऱ्या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 3 सिलेंडर आणि दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. वाळूज महानगर परिसरातील बजाज नगर या नागरी वसाहतीत दिवसेंदिवस गॅस सिलेंडर चोरीचं प्रमाण वाढलं होतं. अखेर या चोरीचा वाळूज MIDC पोलीस ठाण्याच्या DB पथकानं छडा लावला असून दोघा भामट्यांकडून 3 सिलेंडर आणि दुचाकी हस्तगत केली आहे. बजाज नगरातील BSNL गोडाऊन जवळील बसवेश्वर चौकातील रहिवासी श्रीकृष्ण नारायण नाचणे हे 8 फेब्रुवारी रोजी सकाळी कंपनीत कामाला गेले होते. दुपारी ते जेवणासाठी घरी परतले असता त्यांना घराचे दार उघडे दिसले. यावेळी त्यांना घरातील HP कंपनीचे गॅस सिलेंडर चोरी झाल्याचं लक्षात आलं. यावेळी नाचणे यांनी सिलेंडर चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. या घटनेची दखल घेऊन पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आणि पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली MIDC वाळूज पोलीस ठाण्याच्या DB पथकातील प्रमुख पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील, विजय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल वसंत शेळके, पोलीस नाईक भगवान जगताप, योगेश कुलकर्णी यांच्या पथकाने CCTV फुटेजची मदत घेऊन सापळा रचून खुलताबाद तालुक्यातील देवळाणा येथील 35 वर्षीय राजेंद्र नबाजी कोरडे आणि दीपक भीमराव सूर्यवंशी या दोघा भामट्यांना बजाज नगरात सिलेंडर विक्री करताना रंगेहात अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच या दोघा भामट्यांनी सिलेंडर चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी राजेंद्र कोरडे हा गेल्या 2 वर्षांपूर्वी शहरातील अंबिका नगर येथून धूत हॉस्पिटलमध्ये वार्ड बॉयची नोकरी तर दीपक सूर्यवंशी हा येथील रहिवासी असून तो सिडको N1 येथील दीपक नागरे यांच्या भवानी गॅस एजन्सीमध्ये कामाला असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी MIDC वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करत आहेत.